नमस्कार मी भावना दिलीप चंदवानी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो आजचा आपला विषय आहे मूळव्याधवरील आधुनिक उपचार आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर राय पाटणकर सर सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर नमस्कार, नमस्कार। डॉक्टर राय पाटणकर हे सर्जन आणि संचालक आहेत सर्जिकल सेवा जेन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चेंबूर मुंबईचे यासह डॉक्टर पाटणकर यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ऐंशीहून अधिक वैद्यकीय शोधनिबंध सादर केलेले आहेत तीसहून अधिक चर्चासत्रांमध्ये अधि, अतिथी अतिथी म्हणून त्यांनी व्याख्यानं देखील दिलेली आहेत तीसहून अधिक प्रकाशनं त्यांनी केली आहेत जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत पंचवीस वर्षांचा त्यांचा लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि अँडोस्कोपिकचा अनुभव आहे विशेष म्हणजे जी आय सर साठी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ते करतात आता आपण विषयाला सुरुवात करूया डॉक्टर आज मुळव्याधवर आपण बोलणार आहोत माझा पहिला प्रश्न हाच आहे की मुळव्याध म्हणजे नेमकं काय मूळव्याध म्हणजे जे आपण इंग्लिश मध्ये पाइल्स म्हणतो हे hmm. बेसिकली रक्तवाहिन्या मोठ्या जेव्हा होतात hmm. गुढद्वारापाशी त्याला पाइल्स किंवा मूळव्याध म्हणतात हे बऱ्याच ग्रेड मध्ये असतात पण जनरली एक ते चार ग्रेडिंगमध्ये ते मुळव्याध असतात डॉक्टर मात्र पाइल्स फिशर आणि फिआर टूला याच्यामध्ये नेमका फरक काय असतो यात बऱ्याच दर्शकांच्या मनातही खूप कन्फ्युजन असतं की एक्झॅक्टली हे सगळ्यांना आपण मुळव्यात म्हणतो आपण एक व्हिज्युअल बघूया आता व्हिज्युअल जे मी दाखवतोय हे बेसिकली फिशरचं आहे फिशर म्हणजे गुडद्वारात झालेली जखम ही अतिशय सेन्सिटिव्ह एरिया असेल न सप्लाय खूप असतो त्यामुळे जराही जखम असेल तर ब्लीडिंग आणि दुखत पुष्कळ हे दुसरं एक व्हिज्युअल मी दाखवतोय हे मुळव्याचं एक व्हिज्युअल रेप्रेझेंटेशन आहे मुळव्यात म्हणजे जे रक्तवाहिनी वाढते त्यातही ब्लिडिंग होतं म्हणजे रक्तसराव होतो आणि दुखतं पेशंटला त्यामुळे ह्याचे जे सिमटम्स असतात लक्षणं असतात फिशर आणि पाईल्सचे सारखे असतात त्यामुळे लोकांना खूप मनात कन्फ्युजन असतो फिश्चुला म्हणजे आपण मराठी त्याला भगेंद्र म्हणतो ह्यात बेसिकली पू किंवा रक्त गुडद्वाराच्या बाजूनी येऊन येतं हे तीन वेगळेवेगळे प्रकार आहेत पण ह्याला मुख्य मेन कारण आहे बद्धकोष्ठता डॉक्टर मात्र आता जसं सांगितलं की आपण सा 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 त्रास म्हणतो मात्र डॉक्टर हे जे वेगवेगळे प्रकार आहेत सर्व मूळव्याधांवर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं का इनफॅक्ट नव्याण्णव टक्के मूळव्याधना शस्त्रक्रियेची गरज नाही अगदी अर्ली स्टेज मध्ये असतात ग्रेड वन किंवा ग्रेड टू त्याला आम्ही फक्त लाईफस्टाईल चेंजेस सांगतो पेशंटला सांगतो पालेभाज्या गाजर काकडी मुळे भरपूर खा पाणी वाढव मुख्य कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठतेवर इलाज करा चेंज मधनं लाईफस्टाईल मधनं किंवा औषध घेऊन आणि तेवढं करूनच ग्रेड वन किंवा ग्रेड टू नीट होतात जी मोठी असतात ग्रेड थ्री किंवा ग्रेड फोर त्याला मागे व्हिज्युअल मी तुम्हाला दाखवतो बँड आम्ही लावतो एक सायलास्टिक बँड लावले जातात ज्याला ऍडमिट व्हावं लागत नाही एनेस्टिया द्यावा लागत नाही किंवा हे डॉपलरची एक पद्धत आहे जेव्हा आम्ही लेझरनी डॉपलरनी ती रक्तवाहिनी बघतो आणि लेझरनी ती ब्लॉक केली जाते आणि शेवटची जी स्टेज आहे खूप मोठे जेव्हा मूळव्याध होतात त्याला आम्ही ऍक्च्युअली त्याला एक स्टेपलर पद्धती असते ज्याला स्टेपलर टाकून हे मूळ इलाज केला जातो सो कापून सर्जरी ऑलमोस्ट आता ऑप्सोलिट झाली आहे वीस वर्षात mm -hmm. मी हार्डली एक किंवा दोन केले असतील पण अजून मी म्हणेन की दर्शकांना की नव्याण्णव टक्के हे फक्त लाईफस्टाईल चेंज डायट लॅक्सिटिव ह्यानीच बरे होतात मात्र डॉक्टर जसं आजचा विषय आहे की मूळव्याध आणि त्यावरील आधुनिक आधुनिक उपचार तर, आ, तुम्ही कौण -कौण उपचार तुम्ही कोणकोणते कोणकोणते किंवा यंत्र वापरले मी तुम्हाला या व्हिज्युअल दाखवलं एक स्टेपलर पद्धती आहे ज्यात आपण टायटेनियम स्टेपलर लावतो मूळव्याधाच्या वर आणि हे इनसेन्सिट एरिया असतो त्यामुळे दुखत नाही पेशंटला अजिबात साधारण सकाळी ऑपरेशन करून संध्याकाळी तो घरी जातो आणि हे परमनंटली क्युअर होतं दुसरं मॉडर्न म्हणजे आधुनिक टेक्निक आहे लेझर लेझर एक प्रकारची एनर्जी आहे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मूळव्याध हे एनलाज रक्तवाहिन्या आहेत त्याला आपण जर लेझरनी जर बर्न केलं आणि मूळ रक्तवाहिनी रक्तवाहिन्या ब्लॉक केले तर मूळ मुळव्यात श्रिंक होऊन जातं मूळव्याध कापायला लागत नाही तर या सगळ्या पद्धतीना डे केअर सर्जरी म्हणतात आम्ही सकाळी करून दुपारी पेशंटला घरी जातो दुसऱ्या दिवशी तो कामाला जाऊ शकतो मुख्य ह्याला ड्रेसिंग करणं टाके टाकी काढणं हे काही नसतं गरम पाण्यात फक्त जरा दिवसात त्या तीनदा शेक घ्यावा लागतो अँड ज्यांना सडनली चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पेशंट घरी कामाला जाऊ शकतात निश्चितच डॉक्टर तुम्हाला अनेक वर्षांचा अनुभव आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अँडोस्कोपी देखील करता तर मूळव्याधवर अँडोस्कोपी उपचार गरजेचे असतात का हा एक महत्वाचा प्रश्न आपण दर्शकांना सांग एक मेसेज देऊ इच्छितो मी की मुळव्याधींचं लक्षण जे शेम किंवा रक्त पडणं हीच लक्षण आतड्याच्या कॅन्सरमध्ये दिसतात त्यामुळे दरवर्षी माझ्याकडे पाच ते सहा रुग्ण इवन यंग पेशंट येतात ज्यांना ॲक्च्युली असतो मोठ्या आतड्याचा कॅन्सर आणि ते तीन ते सहा महिने काहीतरी घरगुती उपचार करत असतात मुळव्यात म्हणून सो माझी दर्शकांना अगदी विनंती आहे की तुम्ही जवळच्या डॉक्टर कुठल्याही पतीचा असू आस। दे आयुर्वेद असू दे होमिओपॅथी असू दे ॲलोपॅथिक असू दे जाऊन तुमचं डायग्नोसिस करून घ्या निदान करून घ्या की साधी मुळव्यातच आहे मग तुम्हाला हवी ती पथी फॉलो करा पण त्या निदानासाठी प्रॉक्टोस्कोपी किंवा एंडोस्कोपी करणं गरजेचं आहे पर्टिक्युलरली तुम्ही चाळीसच्या वर असाल वेट लॉस असेल वजन कमी होत असेल शौचात शेम पडत असेल किंवा तुमच्या घरामध्ये परिवारामध्ये कोणाला कॅन्सरची हिस्ट्री असेल हु, तर नक्कीच कोलोनॉस्कोपी म्हणजे संडासवाटे टाकून केलेली दुर्बिण तपास त्याला मी कोलनॉस्कोपी म्हणतो त्याला पेशंटला ऍडमिट व्हायला लागत नाही बेशुद्ध व्हायला लागत नाही पण ही शंभर टक्के कळतं की मूळव्याध्या व्यतिरिक्त पेशंटला काय आहे कारण या सगळ्यांमध्ये लक्षणं तीच असतात गुडद्वारापाशी दुखणं शेम पडणं रक्त पडणं हीच बरीच वेळा कॅन्सरची कन्फ्युजन असतं लोकांना बऱ्याच वेळा लाज वाटते आपण पार्टीत सांगतो की माझं बायपास ऑपरेशन झालं पार्टीत की माझं मूळ व्याधी ऑपरेशन झालं लोकांना लाज असते पर्टिक्युलर लेडीज ना पुरुषाला सांगण्याला खूप लाज वाटते सो हे अतिशय गरजेचे की हे डेंजर साईन्स आपण लोकांना सांगायला पाहिजे की या डेंजर साईन्स असतील तर तुम्ही प्लीज कन्फर्म करून घ्या की साधे मूळ आहे दुसरं काय नाही म्हणजे योग्य वेळेवर डॉक्टर कडे जाऊन उपचार घेणं खूप गरजेचं आहे कारण जसं तुम्ही सांगितलं कॅन्सर आणि मूळ जे सिमटम्स आहेत ते अतिशय सिमिलर आहेत त्याच्यामुळे निदान आणि क्वालिफाईड डॉक्टर कडून नक्की करायला म्हणजे ह्यामध्ये जसं तुम्ही लक्षणं सांगितली मला हे लक्षणं महिला आणि पुरुषांमध्ये कशा प्रकारचे दिसून येतात ते जाणून घ्यायचे आपण बघतो की महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा अंडाशयाचा जो कॅन्सर आहे त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर त्याची जे सिमटम्स आहेत ते सारखे असतात का की वेगवेगळे असतात ते जरा सिमटम्स जरा तुम्ही सविस्तर सांगितले तर अर्थात त्याचा उपयोग आपल्या प्रेक्षकांना होईल पुरुषांना आणि बायकांना लक्षणं तीच असतात म्हणजे रक्त पडणं दुखणं संडासवाटे सूज येणं ची लक्षणं सेम असतात एक पर्टिक्युलर गोष्ट हे बायकांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये पाईल्स खूप असतात किंवा फिशर खूप असतं कारण जेव्हा आपलं युट्रस मोठा होतो तेव्हा मोठ्या आतड्यावर दाब पडल्यामुळे नॅचरल हिस्ट्री कॉन्स्टिपेशनची असते पण नव्याण्णव टक्के ह्याला काहीच ट्रीटमेंट करावं लागत नाही लॅक्सिटिव्ह द्यायचं लोकल लाईनमेंट द्यायचं एकदा प्रेग्नन्सी संपली की फिशर आणि पायल्स निघून जातात अच्छा पण तुम्ही एक माल जर विचारलं कॉमन फॅक्टर सगळ्यांमध्ये आहे ती बद्ध गोष्ट मी दर्शकांना परत परत सांगेन की अर्धा तास कमोडवर पेपर घेऊन बसू नका जोर करू नका भाज्या फळं फायबर वाढवा पाणी जास्त प्या काही लोकांना गायीचं तूप रात्री आम्ही ऍडवाइस करतो कोमट पाण्यातून घ्या सिंपल घरगुती गोष्टी आहेत पर्टिक्युलर तुम्ही जेव्हा नॉनव्हेज घेता अल्कोहोल घेता की नक्की तुम्ही सोबत दही ताक घ्या फायबर घ्या नेक्स्ट डे मॉर्निंग मोशन हार्ड होऊन देऊ नका या जर गोष्टी आपण अवॉइड केल्यामुळे पाईल्स फिशर अँड फिशुला म्हणजे भगेंद्र फिशुला आणि मूळव्याध हे सगळं कॉन्स्टिपेशनला लिंक्ड आहे ना साधी राणी उच्च विचार तसा आहे ते डाएट चेंज करा लाईफस्टाईल चेंज करा आणि गरज वाटेल तर मग डॉक्टरांकडून निदान करून म्हणजे घरी देखील उपचार आपण घेऊ शकतो घरच्या घरी जर आपण आहार योग्य ठेवला एक्सरसाइज सगळ्या गोष्टी केल्या तर हा मुळव्याध नेचुरली दूर राहू शकतो डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही पण एकदा तुम्हाला झालं की मात्र निदान करून घ्या आणि मग तुम्हाला हवी ती पथीचा उपचार करा अच्छा आणि डॉक्टर जनरली याचे उपचार किती दिवसांचे असतात आणि कशा प्रकारे केले जातात साधारण ग्रेड वन किंवा ग्रेड टू मुळव्यात असतील तेव्हा हे लाईफस्टाईलचे लॅक्सिटीज लोकल ऑइनमेंट आम्ही महिनाभर देतो तेवढ्यात हे बरं होऊन जाते युजली ज्या लोकांना मुळव्यात ली स्टेज ची असतं म्हणजे अंग बाहेर येतं किंवा हाताने त्यांना आत ढकलावं लागतं किंवा अनकंट्रोल ब्लिडिंग आहे त्या लोकांना आम्ही लेझर किंवा स्टेपलरची एक रेकमेंडेशन करतो जे डे केअर प्रोसिजर असतात आणि त्यात पेन कमी असतं रिटर्न टू वर्क पण पटकन असतं आणि कॉम्प्लिकेशन काही फार नसतात आणि डॉक्टर तुम्ही सांगितलं की गर घरच्या घरी देखील आपल्याला काळजी घेता येऊ शकते ती काळजी कुठली एकतर तुमचं मोशन आहे त्या कन्सिस्टन्सी सॉफ्ट ठेवा बरेच लोकांना सवय असते की बसून अर्धा पाऊंड तास कोथत राहायचं ते नाही करायचं mm -hmm. जर तुम्हाला मोशन क्लिअर झालं नाही तर परत तुम्ही दुसऱ्यांदा जा तिसऱ्यांदा जा mm -hmm. त्याला हरकत नाही पण टिपिकली लोक न्यूजपेपर किंवा मोबाईल फोन व्हॉट्सअप घेऊन कमोडर बसतात ते बंद करायला पाहिजे mm -hmm. फायबर सॅलड्स पाणी mm -hmm. साजूक तूप अंजीर बरेच नॅचरल गोष्टी असतात त्या वाढवा तुमच्या मध्ये पर्टिक्युली तुम्ही स्पायसी ऑइली नॉनव्हेज अल्कोहोल घेतात तेव्हा जास्त केअर करायला पाहिजे अच्छा म्हणजे या सगळ्या काळजी घेणं खूप महत्वाचं आहे साधारण वीस टक्के लोकांना आता आज आपण जीचे चे स्टुडिओ दोनशे एक लोक बाहेर काम करतायेत त्यातली ऍटलीस्ट चाळीस टक्के लोकांना मुळव्यात अट सम पॉइंट इन द लाईफ होते वीस टक्के अडल्ट लोकांना आयुष्यात कधीतरी मुळव्याध होतात इतक कॉमन आहे हा। आणि त्यासाठी पुष्कळच्या लाईफस्टाईल चेंजेस एंड घरगुती इलाज सुद्धा चांगले असतात आणि डॉक्टर सध्या जसं तुम्ही सांगितलं की एंडोस्कोपी ट्रीटमेंट तुमच्याकडे दिली जाते आणि अर्थात तुम्ही इतक्या वर्षापासून ही ट्रीटमेंट देत आहेत तर ही ट्रीटमेंट एकूणच कशी असते आणि ती कोणाला करणं गरजेचं आहे सो एंडोस्कोपी ही एक डायग्नोस्टिक पद्धती आहे निदान पद्धती आहे ज्यात आपण एक दुर्बिण गोडद्वारात टाकून मोठं आतड मॅग्निफाईड बघतो नवीन जे मला एंडोस्कोप आहे ते ऑन एंडोस्कोपी करत असताना सुद्धा अर्ली स्टेज कॅन्सर पिकअप होतो गरज दिसली तर आपण बायोप्सी घेऊ शकतो ते कॅन्सर कन्फर्म करायला किंवा जर एंडोस्कोपी नॉर्मल असेल नुसतंच मुळव्याध असेल तर आम्ही त्या मुळव्याच्या आता एंडोस्कोपीने इंजेक्शन देतो जसं मी तुम्हाला सांगितलं मूळव्यात हे रक्तवाहिनी आहेत या इंजेक्शननी ते रक्तवाहिनी जर आपण ब्लॉक केली तर मुळव्याध आपण श्रिंक होते त्यामुळे हे निदानही होतं आणि ट्रीटमेंटही होतं आणि हे ओपीडी बेसिस विशुद्ध करावं लागत नाही ऍडमिट करावं लागत नाही है आणि लॅप्रोस्कोपी सर्जरी देखील केली जाते ती सर्जरी काय असते आणि कुठल्या रुग्णांना खरं तर त्या सर्जरीची गरज असते लॅप्रोस्कोपिक सर्जरी मध्ये सिम्पल शब्दात सांगणे दुर्बीण द्वारे आपण टाकून आपलं डोळे पेशंटच्या पोटाच्या आत गेले असं होतं तुम्हाला एक दहा पट मॅग्निफाईड विजन असतो नव्वद साली गेले तीस वर्ष आम्ही करतोय तर सुरुवातीला फक्त पित्ताशयाचे खडे hmm. अपेंडिक्स या गोष्टी केले जायचे आता या गोष्टी जी आय कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचे कॅन्सर लिव्हरचा कॅन्सर पित्ताशयाचा कॅन्सर हे सगळं आम्ही दुर्बिणनी बिन टाकेचं ऑपरेशन करून केलं जात एक वेळा म्हणायचे की मोठा सर्जन मोठं कापतो आता मोठं सर्जन छोटे इन्सिजन घेतो असं म्हणतात की त्यात सहसा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पेशंटला घरी पाठवता येतं पेन कमी असतं रिटर्न टू वर्क फास्टर असतं रक्त सराव कमी असतो सो या सगळ्या याला जो पेशंट आहे तो लवकर पिकअप करतो त्या गोष्टींना आणि तो कोणाला आयुष्यात वेळ आहे सगळ्यांना पटकन कामाला जायचंय पटकन घरी जायचंय त्यासाठी पेनही कमी असतं आणि oh. मेडिकली हे जास्त सुपिरियर आहे आणि हे इझिएस्ट आहे खर तर पेशंटला कारण डॉक्टर कडे जाणं सगळ्यात जास्त त्रास त्या गोष्टीचा असतो आणि त्यानंतर तिथं जर ऍडमिट होण्याची वेळ येते तर एक लक्षात कुठलाही रुग्ण खुशीनी डॉक्टर कडे जात नाही तो लांब चेहरा करून जातो तो हॉटेलमध्ये स्मायलिंग जातो पैसे खर्चा तरी जातो पण डॉक्टर कडे जात नाही त्यामुळे तुम्ही घरगुती गोष्टी करा लाईफस्टाईल चेंज करा बी केअरफुल ऑफ युअर सिमटम्स येस येस डेफिनेटली डॉक्टर एका छोट्याशा ब्रेक साठी आपण इथे थांबतोय आणि चर्चा ब्रेक नंतर अर्थात पुढे चालूच राहील एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय तेव्हा कुठेही जाऊ नका आमचा खास कार्यक्रम ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मूळ व्याध आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती या विषयावर आज आपण चर्चा करतोय पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया सर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण अर्थात मूळ व्याधवरील आधुनिक उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात जाणून संदर्भात सांगितलं मला सविस्तर जाणून घ्यायचं लेझर ट्रीटमेंट म्हणजे नेमकी ही ट्रीटमेंट काय असते लेझर ही एक एनर्जी डिवाइस आहे अच्छा जसं आपण इलेक्ट्रो कॉटरी वापरतो जेव्हा या लेझरद्वारे ही एनर्जी त्या पाइलमध्ये दिली जाते पाईल्स जसं मी तुम्हाला किंवा मुळव्यात म्हणलो की ही रक्तवाहिनी आहेत लेझर जेव्हा तुम्ही मुळव्याच्या आत देता तेव्हा रक्तवाहिनी ब्लॉक होते त्या एनर्जीमुळे त्यामुळे ती मुळव्यात नॅचरली श्रिंक होते त्याला कापायला लागत नाही की स्टिच करायला लागत नाही त्यामुळे खुल्या जखमा नसतात त्यामुळे हे लोकल किंवा सिडेशन मध्ये केलं जातं डे mm -hmm. केअर पद्धती आहे सकाळी करून पेशंट संध्याकाळी घरी जाऊ शकतो mm -hmm. जखमा नसण्यामुळे पेन कमी असतं mm -hmm. तो कामालाही लवकर जाऊ शकतो सो mm -hmm. या नवीन पद्धतीमुळे रिटर्न टू वर्क खूप लवकर असत डॉक्टर जनरली हार्ट अटॅक किंवा शुगर बीपी पण हे त्रास आई भवानीचा गजर म्हणजे